हॅलो एव्हरीवन, वेलकम टू केबी फॉर यू. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे मागी गणेश जयंती. आपण आपल्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात सुद्धा बाप्पाच्या एका वेगळ्या ठिकाणी जाऊन केली होती. म्हणून आज पण या स्पेशल दिवशी आपण एक स्पेशल जागा एक्सप्लोअर करणार आहे. तर आज आपण जाणार आहे कड्यावरचा गणपती येथे. तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांनी या ठिकाणाबद्दल ऐकलं तरी असेल, नाहीतर फोटोज तरी बघितले असतील. हा व्हिडिओ व्हर्टिकल स्टाईल असणार आहे, त्यामुळे फोनवर जास्त एन्जॉय करता येईल. तर चला मग आजच्या या नवीन ठिकाणाची जर्नी स्टार्ट करूया. मी बाईकने नेरळला पोचलो आणि तिथून माथेरानच्या रस्त्याला लागलो. हे ठिकाण माथेरानच्या जवळ आणि पेफोर्डच्या रस्त्यालाच लागतं. पुढे जाऊन जुम्मापट्टीला हॉल्ट घेतला आणि स्टार फ्रूट खात व्ह्यू एन्जॉय केला. माथेरानच्या घाटातून पुढे जात असताना मिनी ट्रेन दिसली. आणखी वर गेल्यावर कड्यावरच्या गणपतीचा बोर्ड दिसला. तिथे बाईक पार्क केली आणि ट्रॅकच्या रस्त्याने पुढे चालत निघालो. नॉर्मली संडेला या ठिकाणी खूप जण येतात आणि पेबला जाणारे सुद्धा कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊनच जातात. रेल्वेच्या ट्रॅकवरून चालत असताना एका साईडने खूप चांगला व्ह्यू दिसतो. पावसाळ्यात हा व्ह्यू अजून चांगला असतो. चालत चालत पुढे जात होतो तर परत एकदा मिनी ट्रेन समोरून आली. या ट्रेनमध्ये माथेरानला जायची एक मज्जाच वेगळी आहे आणि तो एक वेगळाच अनुभव आहे. तसंच ही ट्रेन पाहायला सुद्धा तितकीच मज्जा येते. ट्रॅकवरून पुढे चालत जात असताना प्रत्येक टप्प्याला मार्किंग्स केल्या आहेत. कड्यावरचा गणपती याबद्दल सांगायचं झालं तर नेरळ माथेरानच्या मिनी ट्रेनचं इंजिन चालवणारे राजाराम खरे यांना माथेरानला जात असताना दगडांमध्ये मूर्तीचा आकार दिसला आणि यांच्याच संकल्पनेतून कड्यावरच्या गणपतीची निर्मिती झाली आहे. या दगडांना आधी मिठाचा खडा या नावाने ओळखले जात असे. तर ही होती या कड्याची हिस्ट्री. आणखी थोडा वेळ पुढे चालत गेल्यानंतर निसर्ग राजा कड्यावरचा गणपती याची कमान येते. तिथे पोचत असताना रस्त्यात माकडे सुद्धा दिसली. कड्यावरच्या गणपतीचा वेगळा व्ह्यू आणि लांबून पूर्ण बघण्यासाठी कमानीपासून अजून थोडं पुढे चालत जावं लागतं. पुढे चालत गेल्यानंतर कड्यावरच्या गणपतीचा व्ह्यू पॉइंट येतो आणि त्या पॉइंटवरून बाप्पाला जे कड्यामध्ये साकारलं आहे ते बघून मनाला एक वेगळंच समाधान मिळालं. तिथून लांबून बाप्पाचं दर्शन घेऊन कमानीपाशी परत रिटर्न आलो आणि मंदिराच्या दिशेने उतरायला चालू केलं. थोडं खाली उतरल्यानंतर पुढे एक रस्ता पेपफोर्डकडे जातो आणि दुसरा रस्ता मंदिराकडे जातो. त्याच रस्त्याने थोडं पुढे चालत गेल्यावर आपलं आजचं डेस्टिनेशन येतं. इथे पोचल्यानंतर सुरुवातीलाच महाराजांचा फोटो ठेवला आहे. फायनली मंदिरापाशी पोचलो. पण खरंच हे लांबून जितकं सुंदर दिसतं तितकंच इथे आल्यावर सुद्धा वाटतं. गणपती बाप्पा मोरिया. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे ट्यून अँड थँक्यू.